चंद्रपूरच्या विकासाकरता वेगवेगळे जे मुद्दे त्यांनी हातामध्ये घेतले, त्यामुळे खऱ्या अर्थानं एक प्रकारे चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपण बघितला. वाशिम जिल्हा हा सातत्याने दुर्लक्षित असलेला जिल्हा होता आणि आज आपण पाहू शकतो समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी अशी झाली की इकडे मुंबई आहे, इकडे नागपूर आहे. या समृद्धी महामार्गामुळे एक मोठी औद्योगिक प्रगती या वाशिम जिल्ह्यामध्ये होताना आपल्याला दिसेल. अगदी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत सिंचन देणारी 693 कोटीची योजना केवळ आणि केवळ प्रशांत भक्तमुळे झाली. ही निवडणूक नाही आहे, ही निवडणूक आपली एकजूट दाखवायची निवडणूक आहे. ते जर वोट जिहाद करत असतील तर मतांचं धर्मयुद्ध करण्याकरता संभाजीनगर तयार पाहिजे.